छडी अजून आयुष्याला सावरते. जर स्वतःची ओळख व्यवस्थित करून दिली तर बरं होईल. अजून एक सेशन आहे सर. बऱ्याच लोकांच्या मनात बरेचसे विचार आहेत, कोणी इथे मांडले नसतील, कारण की मे बी आपल्याला बोलता येत नाही गद्यातून. म्हणून मी एक छोटीशी कविता लिहिली तुम्हा सर्वांसाठी, म्हणजे तुम्हाला सर्वांना जे आता वाटतंय ते मी आता ते सादर करतोय. ॲक्च्युली एवढ्या धावपळीमधून मला वेळ मिळाला, मी तशी लिहिले, जरा गोड मानून घ्या. ॲक्च्युली ही कविता मुलाच्या नजरेने जरी लिहिली असेल तरी मुलींसाठी काही कडवी मॅच होतात तर तुम्ही एन्जॉय करा. कोणाला जर कडवं आवडलं तर शिट्ट्या मला तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता सर्वजण सेटवेट जेल लावून भांग पाडत असतील, आता सर्वजण सेटवेट जेल लावून भांग पाडत असतील, पण आईने तेल ओतून चप्पू केलेला भांग करता येईल का? पुन्हा एकदा कवितेचं शीर्षक आहे पुन्हा एकदा, पुन्हा एकदा शाळा. तुम्ही ती रांगोळी पाहिली असेल. आपले इतर मित्र आणि शाळेचे मित्र याच्यामध्ये काय डिफरन्स असतो त्याच्यावर एक कडवं आहे. ऑफिसचे मित्र नाक्यावरचे मित्र असतील तुम्हाला डिगभर, ऑफिसचे मित्र नाक्यावरचे मित्र असतील तुम्हाला डिगभर, पण बापाच्या नावाने हक्काने बोलणारे शाळेतले मित्र मिळतील का तुम्हाला? पुन्हा एकदा शाळेत जाताना आणि कामाला जाताना आपला काय फरक असतो? आपण 10वीपर्यंत शाळेत यायचो आणि आता रेग्युलरली कामाला जातो, त्यात जो फरक आहे तुम्ही सांगतो. रोज कामाला जायचा रस्ता तो सहवास तोच, त्यात काही मजेशीर नसतं. रोज कामाला जायचा रस्ता तो सहवास तोच, त्यात काही मजेशीर नसतं, पण एकाच वाट्याने त्याच मित्रांसोबत रोज शाळेत जायची मज्जा करता येईल का? पुन्हा एकदा सुंदर लेखन. ॲक्च्युली आपल्याला बॉस कोणाला कोणा कुठला तरी कुठला बॉस असेलच, नाहीतर तुम्ही बायकोला किंवा नवऱ्याला घाबरत असेलच. तर बॉस आणि आपले शिक्षक याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे बॉसची भीती वाटते आणि आपल्या गुरुजनाचं एक आदरयुक्त दडपण असतं. तर त्याच्यावर एक गडवं आहे. सध्या प्रत्येकाला कोणी ना कोणी बॉस आहे त्याची दहशत आहे. सध्या प्रत्येकाला कोणी ना कोणी बॉस आहे त्याची दहशत आहे, पण आंधळे सरांचा चिमटा आणि थळे सरांचा दरारा अनुभवायला मिळेल का? रोजच्या जीवनाचं टेन्शन आणि शाळेतलं टेन्शन याच्यावर एक कडवं आहे. रोजचं आपलं टेन्शन वेगळं असतं, शाळेत आपल्याला वेगळं टेन्शन असायचं. सध्या आपण प्रत्येक जण काही ना काही टेन्शन घेऊन रोज जगतोय, हो की नाही? डेडलाईनचं टेन्शन आणि EMI रात्र झोपून देत नसतील तुम्हाला, डेडलाईनचं टेन्शन आणि EMI रात्र झोपून देत नसतील तुम्हाला, पण परीक्षेच्या वेळी पोटात येणारा तो गोळा ती रात्र जगता येईल का? पुन्हा एकदा ते कडवं सगळ्यांच्या आवडचं आहे सर. सॉरी, एक कडवं मला घ्यावंच लागेल कारण की ह्या सगळ्यांच्या खूप जवळच आहे ते कडवं. आधीच तुमची माफी मागतो. माझ्या जोड्या जुळवा, जोड्या जुळवा प्रश्नपत्रिकेत पण असायचं आणि वर्गात पण, जोड्या जुळवा प्रश्नपत्रिकेत पण असायचं आणि वर्गात पण, जोडी जुळवणारा एकच मित्र आणि जोडी जोडणारे 100 जण. मग मनात नसतानाही निर्माण व्हायची ती आवडती ओढ, मग मनात नसतानाही निर्माण व्हायची ती आवडती ओढ, तिचं बघणं चालणं एकंदर सगळं वागणंच वाटू लागायचं गोड. सध्यासाठी एक पुढची दोन लाईन आहेत. आता सगळे आपल्या जोडीदारासोबत आपापल्या संसारात खुश असतीलही नक्कीच, आता सगळे आपापल्या जोडीदारासोबत आपापल्या संसारात खुश असतीलही नक्कीच, पण वर्गात सरांची आणि मित्रांची नजर चुकवून हळूच तिला पाहता येईल का? पुन्हा एकदा सर मॅडम जर नसेल तरी शाळा नसती कदाचित आपण इथे आलो नसतो. तर पुढचं कडवं त्यांच्यासाठी आहे. आता प्रत्येकाला आपली वाट सापडले, प्रत्येक जण चालतही स्वतःच. आता प्रत्येकाला आपली वाट सापडले, प्रत्येक जण चालतही स्वतःच, पण ज्यांनी चालायला शिकवलं, विचार करायला शिकवलं, आपल्याला घडवलं असे शिक्षक मिळतील का? पुन्हा एकदा. ॲक्च्युली इथे आल्यावर प्रत्येकाला वाटते की या पुन्हा कधीतरी शाळेत जायला भेटेल का?
ते जीव ते दिवसही आपल्याला आनंदात ठेवायचे. आताचं जे टेन्शन असतं त्याच्याशी जर ते दिवस कम्पेअर केलं तर नेहमीच आपल्याला ते दिवस खूप चांगले वाटतात. तर त्याच्यासाठी हे आहे, प्रत्येकाला वाटत असेल की मी सुखी आहे, समाधानी आहे, मजेत जीवन चाललंय सध्या. प्रत्येकाला वाटत असेल की मी सुखी आहे, समाधानी आहे, मजेत जीवन चाललंय सध्या. पण प्रत्येक जण जाणतो शाळेचा काळ हाच सर्वात सुखाचा काळ होता जीवनात. तो काळ मिळेल का पुन्हा एकदा? बॉटम लाईन शेवटचं गडव आहे कवितेचं. आता जवळजवळ आपल्या 40 शाळेत जायला मिळेल का पुन्हा एकदा? आता जवळजवळ आपल्या 40 शाळेत जायला मिळेल का पुन्हा एकदा? मजा मस्तीचे आनंदाचे ते निरागस दिवस भेटतील का आपल्याला पुन्हा एकदा? मजा मस्तीचे आनंदाचे ते निरागस दिवस भेटतील का आपल्याला पुन्हा?